सध्या महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा जोरात सुरू आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात राज्यसभेची कुस्ती सुरू झाली आहे. या कुस्तीत दोन्ही पैलवान कोल्हापूरच्या लाल मातीतले आहेत. शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून माजी खासदार धनंजय महाडिक हे आखाड्यात उतरलेत. पण भाजपनं कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांना उमेदवारी का दिली? हे धनंजय महाडिक नेमके आहेत तरी कोण? भाजपला कोल्हापुरात काय साध्य करायचं आहे याचं उत्तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावरच मिळू शकतं. पण त्याआधी तरुण भारतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 24 वर्षांनंतर राज्यसभेची निवडणूक लागली आहे. या सर्वांच्या केंद्रस्थानी कोल्हापूर आहे. इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेच्या निवडणुकीत कोल्हापूरला इतकं महत्व आलंय. त्याचं कारणही तसंच आहे. यापूर्वी भाजपनं राष्ट्रपतींच्या कोट्यातून कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. संभाजीराजे यांची कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी अपक्ष राज्यसभा लढवण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितला. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेतून लढावं अशी भूमिका शिवसेनेनं घेतली. मात्र प्रस्ताव नाकारून लावत राज्यसभेतून संभाजीराजे यांनी माघार घेतली. शिवाय संभाजीराजे यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी शिवसेनेनं संजय पवार यांना उमेदवारी दिली. मात्र संभाजीराजे यांनी माघार घेताच सेनेला खिंडीत गाठून पराभव करण्यासाठी भाजपने कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. भाजपने महाडिक यांना उमेदवारी देण्यामागे बरीच कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे सध्या पश्चिम महाराष्ट्रात प्रबळ असणारे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा वारू रोखण्यासाठी आणि भाजपचे हात बळकट करण्यासाठी महाडिक यांना उमेदवारी दिली. धनंजय महाडिक यांच्याकडे जिल्ह्यात स्वतंत्र ताकद आहे. युवा शक्तीच्या माध्यमातून गावोगावी महाडिक गट सक्रिय आहे. शिवाय सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागात महाडिक यांचे गट सम्राट आणि राहुल महाडिक यांच्या स्वरूपाने चिवट आहेत. सोलापुरात देखील त्यांचा साखर कारखाना आहे. त्याचा फायदा पुढे भाजपला होऊ शकतो. शिवाय सतेज पाटलांना थेट आव्हान देणाऱ्या व्यक्ती म्हणजे महाडिक आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात भाजप कमकुवत आहे असा समज पुसून काढण्यासाठी भाजपने महाडिक यांना बळ दिलंय. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे 2 खासदार आहेत. महाडिक निवडून आले तर त्यांच्या माध्यमातून येत्या काही वर्षात विकासाचा महापूर आणून भाजपच विकास काम करू शकतो हे दाखवून देऊन आगामी लोकसभा पत्रात पाडून घ्यायची आहे. आणि त्याकडून शिवसेनेला कमकुवत करण्याचा डाव भाजपचा असल्याचा राजकीय जाणकार म्हणतात. धनंजय महाडिक यांनी युवा शक्तीच्या माध्यमातून तरुणांचं संघटन करून जिल्हाभर त्यांनी युवकांचं जाळं उभारलंय. 2004 साली धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून लोकसभा लढले होते. पण त्यावेळी राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून त्यांना केवळ 12,000 मतांनी पराभव पत्करावा लागला. 2019 सालच्या निवडणुकीआधीच धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केला होता. मात्र राजकीय दबावानंतर त्यांनी लोकसभा राष्ट्रवादीतून लढवली. त्यात ते पराभूत झाले. अखेर भाजप प्रवेशाचा योग निवडणुकीनंतर जुळून आला. त्यानंतर भाजपने त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. धनंजय महाडिक हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत. महादेवराव महाडिक यांचं त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर एक हाती वर्चस्व होतं. त्याचा फायदा धनंजय महाडिकांना झाला आणि महाविद्यालयीन वयापासूनच ते सामाजिक कार्यात सक्रिय राहिले. 2014 साली देशभरात मोदी लाट असताना देखील धनंजय महाडिक खासदार म्हणून लोकसभेत देखील पोहोचले होते. आता येणाऱ्या 10 जून रोजीच कळणार आहे कोण निवडून येणार.